वर्ष होतं दोन हजार एकवीस नारायण राणे यांना रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर मधील गोलवली येथून अटक करण्यात आले होते कारण होतं नारायण राणेंनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेलं एक विधान त्यावेळी रत्नागिरी सत्र न्यायालयाने राणेंचा अटकपूर्व जामीन देखील फेटाळला होता साहजिकच नारायण राणेंवर झालेल्या कारवाईचा भाजपा नेत्यांनी विरोध केला मात्र ठाकरे सरकारनं ही कारवाई करत भरल्या ताटावरून राणेंना उठवलं होतं त्यावेळी तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही या, या प्रकरणाचा तीव्र निषेध केला होता महाराष्ट्रात शर्जिल उस्मानी येऊन हिंदुत्वाला भारत मातेला देतो त्याला महाविकास आघाडी सरकार संरक्षण देते पोलीस दलाचा गैरवापर होत आहे महाविकास आघाडीच्या काळात पोलीस दलाचा राज झाला आहे असा आरोपही करण्यात आला नारायण राणे कंगना रणावत आणि अर्णब गोस्वामी यांच्यावरही कारवाई झाली होती याच गोष्टीवरून भाजपाने रान उठवलं सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे कार्यकर्ते आमने सामने आले अमरावतीत भाजपा विभागीय मुख्यालय पेटवण्याचा प्रयत्न झाला तसंच कार्यालयाबाहेरील भाजपचे भाजपाचे बॅनर पेटवण्यात आले होते आता तुम्ही म्हणाल आज हे सगळं सांगण्याची गरज काय तर उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी यांना झालेली अटक दत्ता दळवींना बारा डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे आता जाणून घेऊ कोण आहेत दत्ता दळवी साधा शिवसैनिक ते महापौर असा दत्ता दळवी यांचा प्रवास राहिलाय दत्ता दळवी दोन हजार पाच ते दोन हजार सात या कालावधीमध्ये मुंबईचे महापौर होते महापौर म्हणून दत्ता दळवी यांची कारकिर्द चांगलीच गाजली होती शिवसेनेचे धाडसी आणि आक्रमक नेते म्हणून दत्ता दळवी प्रसिद्ध आहेत ईशान्य मुंबईत दळवी यांचं प्राबल्य आहे शिवसेनेत विभाग क्रमांक सात चे विभाग प्रमुख म्हणून त्यांनी पद भूषवले आहे ते शिवसेनेचे उपनेतेही होते अठरा मध्ये शिवसेनेच्या ईशान्य मुंबईतील महिला पदाधिकाऱ्यांच्या गटबाजी ठाकरेंकडे सुपूर्द केला होता त्यावेळी दळवी यांनी राजीनामा स्वतः दिला की उद्धव ठाकरे यांनी त्यांना घ्यायला लावला अशी चर्चा सुरू होती या प्रकरणामुळे दळवी चर्चेत आले होते मात्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संबंधी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी भांडूपमध्ये मध्ये गटाकडून गटाकडून मुंबईत राहणाऱ्या कोकणवासियांचा जाहीर मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावापुढे राजस्थान प्रचारावेळी लावण्यात आलेल्या हिंदू हृदय सम्राट या उपमेवरून दळवी यांनी आक्षेपार्ह विधान केलं त्यामुळे दत्ता दळवी यांच्या विरोधात कलम एकशे त्रेपन्न अ एकशे त्रेपन्न ब एकशे त्रेपन्न अ एक सी आणि दोनशे चौऱ्याण्णव चार आणि गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यामुळेच गुन्हा दाखल होताच पोलिसांनी दळवी यांना अटक केली मुख्यमंत्र्यांविषयी अपशब्द काढल्या प्रकरणी उद्धव ठाकरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता देखील आहे दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबरला ठाकरेंनी घेतलेल्या पत्रकार परिषदेची सीडी मागवण्यात आली असून कायदे तज्ञांकडून ती तपासली जाणार असल्याची माहिती उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई यांनी दिली महाराष्ट्रात सरकार नाही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री प्रचारात व्यस्त आहेत शेतकऱ्यांकडे लक्ष देण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही दुष्काळात तेरावा महिना म्हणतात तसाच या सरकारचा तेरावा महिना सुरू आहे गद्दारांचं पुनर्वसन कसं करायचं यावरच त्यांचं लक्ष आहे जो व्यक्ती आपल्या राज्यात शेतकऱ्यांना मदत करत नाही तो दुसऱ्या राज्यात दुसऱ्या पार्टीच्या प्रचाराला जातोय असा व्यक्ती राज्य चालवण्यासाठी नालायक आहे अशी टीका उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर आयोजित पत्रकार परिषदेत केली दरम्यान उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांबद्दल नालायक असा शब्द प्रयोग केल्यानंतर शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे याविषयी मंत्री शंभूराजे देसाई म्हणाले उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेबाबत जे विधान केलं त्याची व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिप मागवण्यात आली आहे ती कायदेतज्ञांना दाखवली जाईल राज्याच्या प्रमुखपदी बसलेल्या मुख्यमंत्र्यांबाबत असा शब्दप्रयोग याआधी झाला होता त्यावेळी ठाकरे मुख्यमंत्री होते आणि ज्यांनी त्यांच्याविषयी वक्तव्य केलं त्यांच्यावर म्हणजेच नारायण राणे यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती मुख्यमंत्री म्हणून ठाकरेंनी जी भूमिका घेतली तीच भूमिका आम्हालाही घेणं शक्य आहे आम्ही व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिप तपासून त्याबाबत निर्णय घेऊ असे देसाई यांनी स्पष्ट केले त्यामुळे आता दत्ता दळवी यांच्यानंतर उद्धव ठाकरेंवर कारवाई झाली नसली तरीही एकनाथ शिंदे आणि त्यांची शिवसेना उभाट्या गटाला या कारवाईद्वारे इशारा देऊ पाहत आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माहेन टी व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा धन्यवाद